अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर लोणावळ्यातील भूशी धरण काठोकाठ भरले. पायऱ्यांवर पाणी ओसंडून वाहते. धरणाच्या आजूबाजूला पर्यटकांची गर्दी होऊ लागली. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून लोणावळ्यात जोरदार पाऊस आणि हजेरी लावली. त्याचाच परिणाम म्हणजे लोणावळा परिसरातील अनेक तलाव धबधबे धरण ओसंडून वाहते. त्यामुळे पर्यटकांची गर्दी फुलू लागली आहे. पाणी 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 और तुम भी सानी 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 आ जाओ असलेल्या पायऱ्यांवर बसून तरुण तरुणी आनंद लुटत आहेत. अवघा परिसर दाट धुक्याने हरवून गेलाय. निसर्गाच्या या सौंदर्याने येथील डोंगर दऱ्या नटलेल्या आहेत. हिरवा शालू नेसलेला भास काही वेळा डोंगराकडे पाहिल्यानंतर होतो. पुणे मुंबईसह राज्यातील पर्यटकांचं आवडीचं आणि आकर्षित करणारं धरण म्हणून भूशी डॅमकडे पाहिलं जातं. गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांना भुरळ घालणारं भूशी धरण कधी भरेल असं वाटत होतं, परंतु त्याची प्रतीक्षा आता संपली असून धरण ओसंडून वाहते. दरम्यान महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक हे भूशी धरण परिसरात कुटुंबासह मौज मजा करण्यासाठी आलेत. बहुतांश तरुण आणि तरुणी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एकमेकांच्या हातात हात घालून लोणावळ्याच्या दिशेने येणारं कपल देखील मोठ्या प्रमाणावर आहे. लोणावळ्यात आल्यानंतर भूशी धरण न पाहणारे पर्यटक क्वचितच असतील. लोणावळ्याला या निमित्ताने निसर्ग सौंदर्यच लाभला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नाशिकवरून आलेलो आहे. बरं, नाशिकवरून येऊन खूप आम्हाला खूप भारी वाटाय वाटलेले चांगले वाटलेले. आम्ही फर्स्ट टाईम आलेलो आहे त्याच्यामुळे आम्हाला खूपच चांगलं काही आनंद भेटलेला इथं. आणि हे जे काही धरण आहे लोणावळ्याचं हे अतिउत्तम आहे, खूपच सुरत आहे, चांगलं पण आहे. आम्ही खूप एन्जॉय करतो इकडं. आम्ही धबधब्याखाली जायलो आहे आणि खूप खूप मजा येते इकडं. बुट्टा खायला खूप पाऊस आहे, खूप सारे एन्जॉय करतोय आम्ही. कोण कोण आलात तुम्ही? आणि आमची पूर्ण फॅमिली आहे. आमचे गावचे लोक पण आले खास स्पेशली भूशी डॅम फिरण्यासाठी, पावसात खेळण्यासाठी. त्याच्यासाठी आम्हाला लय भरपूर मजा आली. संडे असल्यामुळे आम्ही फॅमिली सोबत सगळेच इकडे आलोय आणि मस्त एन्जॉय करतोय. पावसाची खूप मजा घेतोय आम्ही. मस्त वाटते, छान वाटते. किती वेळ या ठिकाणी आलेला? फर्स्ट टाइम आम्ही इकडे आलेलो आहे आणि मस्त एन्जॉय करतोय. दुसऱ्याला काय सांगाल याविषयी? तुम्ही पण व्हिजिट द्या या प्लेसला, मजा येते.